नमस्ते, माझं नाव युवराज वसंतराव चव्हाण, गाव कोपर्डे हवेली। आम्ही साधारणतः 20 ते 25 हजार टोमॅटोची लागण करतो आहे। टोमॅटोचा उत्पादन खर्च आता वाढलेला आहे, म्हणजे पहिल्यापेक्षा उत्पादन खर्च आता वाढलेला आहे। का तर पहिली साधी सरी असायची, 4 फुटी सरीनं लोक टोमॅटोची लागण करायची। आता नवीन पद्धतीनुसार 4.5 फुटी सरी येते, त्यात नवीन नवीन खते जी आलेत, तो सेंद्रिय खते असतील, त्यात गांडूळ खताचा वापर सगळ्यात जास्त होतोय। आता त्यासाठी मल्चिंग पेपरचा वापर तणासाठी करायला लागतोय। हे मल्चिंग पेपर जर चांगल्या क्वालिटीचा जर वापरला तर साधारणतः 30 ते 35 हजार रुपये मल्चिंग पेपरचा खर्च येतोय। आणि टोमॅटोचा उत्पादन खर्च 1 साधारणतः 1.5 ते 2 लाखापर्यंत जातोय। म्हणजे जर टोमॅटोची लागण साधारणतः कोपर्डे हवेलीमध्ये आमच्या गावामध्ये 15 मार्च ते 15 एप्रिल ह्या महिन्यात साधारणतः सगळ्यात जास्त टोमॅटोची लागण होते। आत्ता उत्पादन खर्च जरी जास्त असला तरी साधारणतः मे एंड आणि जून सुरुवातीला टोमॅटोला दर चांगल्या प्रकारचा असतो, म्हणजे टोमॅटोचा उत्पादन खर्च निघून जातो। जर भेटले पैसे तर टोमॅटो जरी 15 रुपये 20 रुपये किलो भाव भेटला तर चांगल्या प्रकारचे उत्पन्न ऊसापेक्षा जास्त पैसे टोमॅटोमध्ये राहतात आणि उत्पादन खर्चाच्या मानाने जास्त फायदा होतो आहे। आमच्या गावामध्ये साधारणतः 20 ते 25 वर्षापासून टोमॅटोचं उत्पादन लोकड घेत आहेत। कमी जास्त प्रमाणात का होईना, पण उन्हाळ्याची लागवड सगळ्यात जास्त असते। ऑगस्टच्या हंगामापेक्षा मार्चमध्ये सगळ्यात जास्त टोमॅटोची लागण होते आणि त्यामुळे काय होतं की ह्याच्यानंतर आता उन्हाळ्यामध्ये लोकांचं पाणी प्रमाण कमी होत आहे। वरचा जो घाटावरचा भाग आहे त्यात पाण्याचं प्रमाण कमी होत आहे। आपल्याकडं पाण्याचं प्रमाण चांगलं असल्यामुळं लोक सगळ्यात जास्त उन्हाळ्याची टोमॅटोचं उत्पादन उन्हाळ्याचं जास्त घेते ते। आणि ह्यामुळं काय होतं आहे, ढगाळ वातावरण असू द्या किंवा पावसाळी वातावरण असू द्या, सुरुवातीला 1-2 महिने टोमॅटो चांगल्या प्रकारे जर जपला तर उत्पन्न चांगलं निघतं आहे। आणि त्याच्यामुळं वर्षभर जी आपल्याला ऊसाच्या पैशाची वाट बघायला लागते ती बघायला लागत नाही। 3-4 महिन्यानं आपल्याला टोमॅटोचं जे उत्पन्न मिळतं आहे त्यात आपल्याला चांगला आर्थिक फायदा मिळतो आहे। ऊसाच्या पट्ट्यामध्ये साधारणतः कराड उत्तरमध्ये सगळ्यात जास्त ऊसाचं उत्पादन घेतलं जातं, पण आता लोक थोडंसं आधुनिक शेतीकडे वळायला लागले ते, त्यामुळं टोमॅटोचं उत्पन्न बाकीचं भाजीपाल्याचं उत्पन्न सगळ्यात जास्त घेते ते। आणि टोमॅटोचं गाव म्हणून कोपर्डे हवेली हे गाव प्रसिद्ध झालेलं आहे। नमस्कार, माझं नाव भरत उट्टल चव्हाण, कोपर्डे हवेली तालुका कराड जिल्हा सातारा। गेली 30 वर्षे मी टोमॅटोचं उत्पादन घेतो आणि आमच्या गावात ऊसा 100% बागायचं क्षेत्र आहे। भरपूर संपूर्ण ऊसाची शेती असती, परंतु ऊस निघालेल्या शेतात आम्ही टोमॅटोचं पीक घेत असतो। आणि टोमॅटो हे एक लॉटरी पद्धतीनं लॉटरीच असते, काही वेळा लॉटरी लागल्यासारखे पैसे होतात आणि त्याच्यामुळं थोडीशी आमची प्रगती पण झालेली आहे। आम्ही नेहमीच टोमॅटो वर्षातून 1 बार तरी घेतोच। आणि टोमॅटोचं हे असं पीक आहे की भरपूर कष्ट आहे, भरपूर भांडवल घालावं लागतं आणि त्याच्यातून झाला म्हणजे फायदा पण भरपूर होतो। लॉटरीसारखंच आहे असं म्हणायला हरकत नाही।